लीजिए खाना खजांटी लडिजन विद हिमलता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले। वेलकम 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 टू माय चैनल खाना खजाना। माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। माझ्या चैनलला जर तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। मी रोज रोज नवनवीन व्हिडिओ टाकत राहते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात पहिले पाहिजे असतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जर तुम्ही सब्सक्राइब केलं तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल। बटाटा घेतलाय आपण, या बटाट्याला आता आपण शिलून घेत आहोत। त्याची कात काढूया, याप्रमाणे आपल्याला कात काढून घ्यायची आहे। पूर्ण बटाटा आपल्याला सोलून घ्यायचा आहे। बटाटा आपण हा पूर्ण सोलून घेतला आहे, याप्रमाणे आपल्याला सोलून घ्यायचं आहे। आता आपण चिप्स पाडूया, याप्रमाणे चिप्स पाडून घ्यायचे आहे। आपण बटाट्याचं मशीन घेतलं आहे, त्याच्याने आपण चिप्स पाडून घेत आहोत। याप्रमाणे आपण चिप्स पाडून घेतले, एकदम छान असे चिप्स तयार झाले आहेत। सगळे चिप्स आपण पाडून घेणार आहोत। आता मी एक टब घेतला आहे, टबमध्ये पाणी घेतलं आहे, त्यामध्ये आता आपण चिप्स टाकून घेत आहोत। आता आपण हे 5 किलो चिप्स घेतले होते, छान आपण हे पाण्यामध्ये धुवून टाकले। आता आपण हे इथून स्वच्छ धुवून अजून एक पाण्यामध्ये टाकणार आहोत। आता ही तुरटी घेतली मी बी पूर्ण पाण्यामध्ये, याप्रमाणे आपल्याला फिरवून घ्यायची आहे। थोडा वेळ मी पाण्यात राहू देणार आहे। यामध्ये आता आपण स्वच्छ धुतलेले चिप्स घालूया। दोन पाण्याने चिप्स धुवून काढले, आता आपण हे स्वच्छ पाण्यात घालूया। याप्रमाणे सगळे चिप्स आपण ह्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत, तिकडच्या पाण्यामध्ये। आपण हे झेपत्या पाण्यामध्ये याप्रमाणे चिप्स ठेवले, रात्रभर आपण हे चिप्स याप्रमाणे पाण्यामध्ये ठेवणार आहोत। रात्रभर आपण हे झाकून ठेवणार आहोत। रात्रभर हे चिप्स पाण्यात ठेवले होते। आता स्वच्छ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, पाणी आपण याचं काढून घेतलं आहे। गॅसवर आपण पाणी ठेवलं होतं, छान पाणी उकळायला लागलं आहे। अर्धी पातेली आपण पाणी ठेवलं आहे, त्यामध्ये आता 2 चमचे मीठ घालूया। मीठ घालून घेतलं आहे, तर यामध्ये आपण जे रात्रीचे भिजवलेले होते चिप्स भिजवले होते, ते आता मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतले। आता ते आपण वाफ व्हायला टाकूया पाण्यामध्ये। याप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मस्त ते वाफवून घ्यायचे। छान आपण हे वाफवून घेणार आहोत। छान मस्त आपले हे वेफर्स शिजायला आले आहे। आता आपण थोडं पाहूया, याप्रमाणे थोडंसं बोट टाकत थोडं दाबायचं आहे। याप्रमाणे थोडेसे कच्चे अजून थोडं आपण वाफू देणार आहोत। आता आपण पाहूया, छान दाबले जात आहे आपले चिप्स, हे आता शिजून गेले। आता आपण हे काढूया, याप्रमाणे काढून आपण या जाळीमध्ये पाणी निथरवायला ठेवणार आहोत। याप्रमाणे सगळे चिप्स आपल्याला काढून घ्यायचे। याप्रमाणे आपल्याला चिप्स शिजवून घ्यायचे। हे 5 किलो चिप्स आपण छान
वाफून घेतले. आता आपण हे उन्हामध्ये पसरून घेणार आहोत. आता आपण हे सगळे वाफून घेतले. आता आपण याप्रमाणे पसरून घेऊया. उन्हामध्ये आपल्याला छान उन्हात छान पसरून द्यायचे. याप्रमाणे आपण हे सगळे चिप्स पसरून घेतले.